सद्गुरु नमस्कार आपल्या हिंदू परंपरेनुसार आप स्त्रीला तिच्या मासिक पाळी दरम्यान कोणत्याही धार्मिक विधीमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही आहे यामागे काही शास्त्रीय कारण किंवा दुसरं काही आहे का, का हे मला जाणून घ्यायचं आहे ऊर्जेच्या पातळीवर काय बदल घडतात हे बघा तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की जीवनाचे काही पैलू असे असतात जे कधीच बदलत नाहीत आणि काही पैलू असे होते जे इतिहासात वेगवेगळ्या काळात महत्त्वाचे होते त्यांचं महत्व त्या काळातल्या परिस्थितीवर अवलंबून होतं so तर असा निष्कर्ष काढणं की हे जुने विचार हे असं ते तसं असं काही नाही आहे त्या तें गोष्टी त्या काळासाठी योग्य होत्या तुम्हाला समजून घ्यायला हवा स्त्रियांचं जीवन तुमच्यासारखं नव्हतं पूर्वीच्या काळात स्त्रीला खूप काम करावं लागायचं शारीरिक काम ठीक आहे तिला स्वयंपाक करावा लागायचा तिला घरातली कामं करावी लागायची किंवा शेतातली कामं सुद्धा ठीके प्रचंड शारीरिक श्रम आणि कुठलीही सरकारी सुट्टी नव्हती स्त्रीसाठी आणि तसंही बहुतांशी लोक सरकारी कामं करत नसायची त्यामुळे सुट्टी वगैरे प्रकारच नव्हता काही ना काही करावंच लागायचं मला वाटतं की तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये सोमवारी सकाळी नांगर धरत नाहीत सोमवारी सकाळी ते शेत नांगरत नाहीत तर या गोष्टी अशासाठी ठरवल्या गेल्या कारण माणसांना आणि जनावरांना विश्रांतीची गरज आहे नाहीतर ते तसेच काम करत राहतील पण स्त्रियांची कामं अशी आहेत की त्या सोमवारी ती थांबवू शकत नाही तुम्हाला रोज जेवावंच लागतं त्यामुळे तुम्ही तिला कधीतरी सुट्टी देण्याची गरज आहे तिच्या स्वतःच्या शरीराचं नैसर्गिक चक्र आहे म्हणून महिन्यातून तीन ते पाच दिवस तिला सुट्टी असते तिला काही करण्याची गरज नाहीये कोणी तिला त्रास देऊ नये तिला शांत एकांतत राहायला मिळावं तर हा उद्देश होता आणि ही खूप चांगली गोष्ट आहे कारण त्या दिवसांमध्ये तिला काम करणं अतिशय अतिशय कठीण व्हायचं आजच्याप्रमाणे कुठल्याही प्रकारची मदत त्या काळी मिळत नसे आरोग्य हाही एक मुद्दा होता आणि त्याही पेक्षा तिला विश्रांतीची गरज होती शारीरिक विश्रांती आणि ऊर्जेच्या पातळीवरही एक चक्र पूर्ण होऊन दुसरं चक्र सुरू होत असतं तिला त्याला एका ठराविक प्रकारे सामोरं जावं लागतं हे करणं योग्य आहे आजच्या काळात सुद्धा त्या काळात थोडी विश्रांती घेणं आवश्यक आहे सतत फक्त कामच करत राहण्याऐवजी हे करणं चांगलं आहे कित्येक कारणांसाठी तर धार्मिक विधी आणि विशेषत मंदिरांविषयी मला माहीत नाही तुम्ही कधी लक्ष दिलंय की नाही की एकेकाळी प्रत्येक शिवमंदिरासमोर एक चिंचेचं झाड असायचं तुमच्या लक्षात आहे नेहमी या झाडांना शिवमंदिराबाहेर यासाठीच लावलं जायचं कारण त्यांची इच्छा होती की ज्यांनी शरीर आहे त्यांनी तिथल्या देवतेच्या सानिध्यात राहण्याची संधी गमवून नये त्यामुळे त्यांनी एक ठिकाण निश्चित केलं जिथे असे जीव येऊ शकतील तुमच्या कल्पनेतली भूतं वगैरे नाही खरी भूत त्यांना थोडीशी जागा देण्यासाठी त्यांनी इतरत्र जाण्यापेक्षा त्यांनी मंदिराच्या अवतीभोवती राहावं अशी इच्छा होती ज्यामुळे त्यांना त्याचा फायदा होईल तेव्हा जर एखादी स्त्री अशा विशिष्ट अवस्थेत असेल तेव्हा ते जीव तिच्याकडे आकृष्ट होण्याची शक्यता दाट असते स्त्रियांना मंदिरात प्रवेश वर्ज्य असण्याचं हेही एक महत्वाचं कारण आहे आणि या कारणामुळे तिच्याकडे काही ऊर्जा आकृष्ट होतात आणखी एक कारण आहे जे तुम्ही समजून घ्यायला हवं की तेव्हा आजच्यासारखी परिस्थिती नव्हती जंगली श्वापद सगळीकडे फिरत असत ठीक आहे वन्य प्राण्यांसाठी एखादं अभयारण्य नव्हतं संपूर्ण देशच अभयारण्य होत हो ना तुम्ही वन्य प्राण्यांसोबतच राहत होता आणि जेव्हा रक्ताचा वास येत असेल आणि अशा अवस्थेत तुम्ही बाहेर गेला तर तुमचं जीवनच संकटात येईल तेव्हा सर्वात उत्तम म्हणजे तिने घरात राहावं दार बंद करून जर ती बाहेर पडली तर तिच्या जीवाला धोका आहे कारण जंगली श्वापदांना रक्ताचा वास मैलावरूनही ओळखता येतो तर तुम्ही तिला नेहमीच संकटात टाकलं असतं म्हणून तिनं नेहमी बंद आडच राहायला हवं बाहेर नव्हे नेहमी दार बंद खोलीमध्येच ही चांगली गोष्ट आहे तिचा जीव वाचवण्यासाठी आजकाल सर्व काही बदललं आहे तुम्ही शहरात राहताय आता वाघ तुमच्या अवतीभोवती फिरत नाही आहेत परिस्थिती बदलली आहे मात्र आजही काही गोष्टी बदलल्या नाहीत तुमच्या शरीरातील मूलभूत गोष्टी बदलल्या नाहीत त्या गोष्टींची आजही काळजी घेतली पाहिजे काही गोष्टी बदलल्या आहेत त्या सोडून देता येते तर, तर ही काही एक धार्मिक बाब वगैरे नाही आहे हा फक्त एक कॉमन सेन्स आहे ठीक आहे आणि आजही ते योग्यच आहे आजही त्या दिवसांमध्ये शारीरिक श्रम कमी करणं योग्यच आहे आणि नैसर्गिकरित्या कमी काम करण्याची स्वाभाविक इच्छा असते हो की नाही म्हणून तुम्हाला मंदिरात जायला मनाई केली जाते त्याच एक कारण म्हणजे स्वच्छता आजकाल आपण त्याची काळजी घेतली आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या प्रकारची नव्हे पण विशिष्ट प्रकारची मंदिरं आहेत सर्व मंदिरं नव्हे काही विशिष्ट मंदिरं जिथे स्त्रियांनी अशा परिस्थितीत जाऊ नये कारण ती अशा गोष्टींना आकर्षित करते ज्यांची तिला गरज नाही त्या दिवसात ती जास्त संवेदनशील असते तेव्हा हेच योग्य आहे की तिनं सुरक्षित ठिकाणी राहावं सर्व प्रकारच्या जीवांच्या संपर्कात येणार नाही असं त्या काळात ती संवेदनशील असल्यामुळे ती वेगवेगळ्या गोष्टी स्वतःकडे आकर्षित करून घेऊ शकते